आपण एक ट्रेनिंग खोललं आहे आणि ज्या पद्धतीने आपण प्रत्येक गावामध्ये आणि शहरांमध्ये मेलून मार्फत आपल्या मतदार याद्यांचं अद्ययावतीकरण सुरू केलेलं आहे, ते कशा प्रकारे चालू आहे याची कल्पना आपणास देण्यासाठी या माध्यमातून प्रयत्न आहे. आज आपण बीएलए जे असतात म्हणजे असिस्टंट यांची सुद्धा नेमणूक करणं गरजेचं आहे. तर या माध्यमातून प्रशासन आपल्या प्रत्येक पक्षाकडून एक एक उमेदवाराची या ठिकाणी मागणी करणार आहे. तो बूथ लेवल असिस्टंट म्हणून त्याची नेमणूक केली जाईल. प्रत्येक मतदान केंद्रावर जो बूथ लेवल ऑफिसर बीएलओला सुद्धा सहकार्य करेल आणि सर्वप्रथम प्रत्येक बीएलओ बांधवाला प्रशासनाकडून जे मार्गदर्शन देण्यात आलेलं आहे की मतदान याद्यांमध्ये दुरुस्ती मतदान बुथवरती लोक पोहोचत नाही तर त्यांनी या दिवशी निवडणूक आहे त्या दिवशी पिकनिक वगैरे पिकनिकला न जाता आपलं हे एक राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि आपण मतदान केलं पाहिजे आणि चांगला नेता जो खरोखर चांगल्या प्रकारे आपल्या समाज प्रभागामध्ये चांगल्या प्रकारचं डेव्हलपमेंट घडून आणू शकणार आहे, विकास घडून आणू शकणार आहे अशा उमेदवारांना निवडून आणण्यासाठी 100% मतदान होणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण आणि निवडणूक विभाग 100% मतदान यादीमध्ये दुरुस्त करून घेण्याचं काम करत आहे. मग या संदर्भात काही फॉर्म्सची ओळख मी या ठिकाणी करून देणार आहे. जसं निवडणूक स्थलांतरित मतदार असतात किंवा एखाद्या व्यक्तीचं दुर्बल मतदार यादीमध्ये आढळून आलं असेल तर आपण हरकत घेऊन अशा मतदाराचं नाव डिलीट करू शकतो. त्यासाठी फॉर्म नंबर 7 असतो. स्थलांतरित मतदारांना आपण या ठिकाणावरून कमी करू शकतो. फॉर्म नंबर 8 आहे. आपल्या मतदार यादीमध्ये अनेक दुरुस्त्या अपेक्षित असतात. कधी कधी आपला पत्ता चुकलेला असतो, कधी कधी मोबाईल नंबर अपडेट असतो, कधी कधी वडिलांचं नाव रिलेटिव्हचं नाव चुकलेलं असतं. आडनावामध्ये काही आपल्या उमेदवारात आपले जे वोटर्स आहेत त्यांचे नाव मतदार यादीमध्ये दाखल करू शकतो. त्याचबरोबर वोटर हेल्पलाईन नाव असं आहे. हे ऍप सगळ्यात महत्वाचं आहे आपल्या सर्वसामान्य व्यक्तीसाठी की जो या ऍपचा उपयोग करून मतदान यादीमधून ही सगळी कामं तिथं बसल्या करू शकतो. ते जायचं काम नाही. फक्त हे वोटर हेल्पलाईन नावाचं जे ऍप आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि जो व्यक्ती चांगल्या प्रकारे वाचून येऊ शकतो त्याला हे ऍप समजून घेणं फारसं अवघड नाही. अगदी सोप्या पद्धतीने तो हे ऍप हँडल करू शकतो. आणि जर समजा हे करूनही कोणाला जमत नसेल तर आमच्यासारखे बीएलओ बांधव जे आहेत ते प्रत्येक ठिकाणी प्रत्येक बूथवर आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहेत. तुम्ही आणि मतदार त्यांच्यापर्यंत गेला तर ते तुमचं 100% तुमचं सहकार्य करतील, मदत करतील आणि काही काम असेल तर ते या माध्यमातून करून देणार आहे. आता सुरुवातीला निवडणूक विभागानं मतदार याद्यांमध्ये बऱ्याचशा गोष्टी होत्या जसं दर फोटो होते ते फोटो दुरुस्त करून घेतले. आमच्या पोहोचला आपल्या निवडणूक विभागापर्यंत पोहोचला की ही सगळ्या प्रकारचं स्टेटस आपण या ठिकाणी चेक करू शकणार आहोत. आता काय होतं की ज्या वेळेला दिवशी ओळखले जात नाही अशा मतदारांचे सुद्धा फोटो आपल्याला बदलून घ्यायला हवेत. तर ते फॉर्म नंबर 8 मध्ये आपण ते दुरुस्त करून घेऊ शकणार आहोत. त्याविषयी आपण पाहतो की संध्याकाळपर्यंत मतदानाची टक्केवारी पाहतो तर 50%, 55%, 60% अशा प्रकारचं मतदान झालेलं असतं. तर याला कारण ही अशीही असतात की स्थलांतरित मतदार असतात. काही मतदार एकापेक्षा जास्त ठिकाणी त्यांचं मतदान यादीमध्ये नाव असतं, ती लोक मतदान करायला येत नाही. आणि आपण जनजागृती म्हणून प्रत्येक ठिकाणी सगळ्यात महत्वाचं
जर एखाद्या गेलो ऐकत असेल काम करत असेल तर मला ट्विटरमध्ये द्या,